नमस्कार, मी अभिजीत पाटील, रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे मुक्काम पोस्ट सांगवे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथील माझा स्वतःचा 23.5 एकरचा प्लॉट. सदर हा नदी किनारचा प्लॉट आहे. आता ज्या प्लॉट आपण दाखवणार आहोत त्याची झाडं साफसफाई वगैरे झालेली नाही आहे. हा या नदीवर पुढच्या साईडला प्लॉट आहे असं वळून हा एक ब्रिज आहे. ह्याच्या पलीकडं जो ब्रिज होणार आहे त्याच्या साईडला असा प्लॉट आहे तो. आणि सदर मी तुम्हाला हे इथून फुटेज काढायचं कारण की बाबा त्याचं स्ट्रक्चर आफ्टर झाडं कटिंग कसं दिसेल आणि आफ्टर प्लांटेशन कसं दिसेल आणि त्याचा सिनारी ॲक्च्युअलमध्ये कसा आहे ह्याचा ओव्हरव्ह्यू एक सॅम्पल म्हणून देण्यात येतो आहे. हे फुटेज संपल्यानंतर त्या प्लॉटमध्ये फुटेज आपण दाखवू. साधारणतः हे जे समोर दिसतो आहे असा स्टेप्समधला प्लॉट आहे काही, आणि या साधारणतः उताराचा बराचसा पार्ट आहे आणि प्लेन पार्ट आहे काही. असं एकूण 23.5 एकरचं एकटा क्षेत्र आहे, त्रिकोणी प्रकारचं क्षेत्र आहे. नदीच्या साईडला खूप वायडन पार्ट आहे आणि असा इव्हेंच्युअली नॅरो होत जातो. आणि साधारणतः नदीपासून जर क्षेत्राची लांबी पकडली तर ती 1/2 किलोमीटरच्या वरती भरते. 23.5 एकरचं क्षेत्र आहे. चला तर मग आपण ॲक्च्युअलमध्ये प्लॉट व्हिजिट करूया. थँक्यू. नमस्कार, मी अभिजित पाटील. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जो फुटेज बघितलं त्यानंतरचा हा एपिसोड आहे. बेसिकली मगाशी तिकडून येणारी जी नदी होती ती इकडे थोडंसं सकल पात्र आहे. पुढच्या साईडून तिकडून ब्रिज येणार आहे, ज्या ब्रिजचा मी उल्लेख केला आणि तो पलीकडे. इथे लाईटही मागे आहे कनेक्शन. त्याच्यानंतर हा जो प्लॉट सुरू होतो हा बेसिकली या मागच्या साईडला चालू होतो. हा एंटायर अशा पद्धतीनं प्लॉट जाणारा आहे पुढं, आणि याची लांबी नदीपासून साधारणतः 1/2 किलोमीटर लांबपर्यंतची आहे. आपण प्लॉटच्या रिव्हर साईड टचला आहोत आणि मी थोड्या वेळाने तुम्हाला वरची बाजूही दाखवणार आहे. रिव्हर साईड ही अशी आर्कमधली आहे बेसिकली, आणि फार मोठा फ्रंट, वाईड फ्रंट हा रिव्हर टच आहे. आणि हा प्लॉट नॅरो होत जातो हळूहळू. ह्याचे 2 7-12 आहेत आणि हा मी माझा स्वतःचा रिसेलचा प्लॉट आहे. हा बेसिकली प्लॉट घेतानाचा विषय होता की केसर पद्धतीची आंबा लागवड. आम्ही हापूस पद्धतीची आंबा लागवडमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल किंवा स्वतःच्या बागा असतील, मोठ्या क्षेत्रावर आम्ही काम करतो. पाटील ॲग्रो ही फार मोठी कमर्शियली मँगो कॉन्ट्रॅक्ट मँगो फार्मिंग करणारी आमची फर्म आहे. आणि त्या हिशोबानं आम्ही आमच्या स्वतःच्या प्लांटेशन्सही वाढवतो आहे आणि त्याच्यासाठी हा प्लॉट घेतला गेला होता. आता तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही याच्या प्रोफेशनमध्ये आहात आणि तुम्ही विकताय. याचं कारण मुळात की देवगडमध्ये एका कोल्हापूर स्थित लक्ष्मीबाग नावाच्या 2 युनिट्स आहेत. इलियसडावर 50 एकर आणि कुडलेला 106 एकर. ह्या 2 बागा मी 5 वर्षांसाठी मोठ्या लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्टसाठी घेतलेल्या आहेत. सो मला इकडे वेळ देणं तितकं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मी हा प्लॉट रिसेलला काढतो आहे. या प्लॉटची आम्हाला अपेक्षित किंमत आहे 4 लाख रुपये. थोडेसे निगोशिएबल प्राईस ह्याच्यामध्ये होईल. हा 23.5 एकरचा एरिया आहे. हा 1 स्ट्रोक विकला जाणार आहे. टोटली क्लिअर टायटल प्लॉट आहे. आता हा प्लॉट आम्ही ज्यावेळेस डेव्हलपमेंट करणार होतो त्यावेळेस आमचा असा विचार होता की नदीतून पाणी डायरेक्ट वरच्या साईडला उचलायचं आणि तिथून ड्रीप इरिगेशन थ्रू सगळ्या प्लांटेशनला सप्लाय करायचं. ह्याला कच्चं दगडी कंपाऊंड आहे. उरलेला दगड वरच्या साईडला पडलेला आहे की जो त्याला अजून थोडासा ढाचा स्ट्रक्चर द्यायचा आहे. ह्या प्लॉटला झाडं कटिंग, इंटरनल रोड डेव्हलपमेंट आणि काही किरकोळ काय दगड बिगर वगैरे जरा ते कंपाऊंड वगैरे नीट करण्याचा साधारणतः 5 लाख रुपयाचा आसपास खर्च आहे. इलेक्ट्रिसिटी कनेक्टेड आहे. रोड हा इथे पलीकडे समोर आहे जो वरून सँक्शन रोड आहे. डांबरी कच्चा रोड 26 नंबरवर नोंद आहे. पलीकडे जलस्वराजाची विहीर आहे. याची आत्ताही तुम्ही जो मागे आवाज ऐकताय तो बेसिकली तिथं तो पंपनी पाणी उचललं जातं. त्याच्यामध्ये काहीतरी खराब काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामध्ये बेरिंगचा आवाज येतो आहे मागे, जे पाणी उचललं जातं आणि नंतर एरवी ते गावाला पुरवलं जातं. सो इथे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. लोकवस्तीची गोष्ट केली तर इकडून साधारणतः 200-300 मीटर लोकवस्ती आहे. पुढच्या साईडला लोकवस्ती आहे. मेन रोड हा असा पुढून जातो जो तामाने ते तुळसणी जातो आणि इकडून ॲप्रोच रोड आहे. हा कुडवली चव्हाणवाडी मार्गे असा हा ॲप्रोच रोड आहे. बेसिकली रोड इथून 200-300 मीटर अंतरावर आहे. हा इकडून असा डांबरी रस्ता येणार. इथे ब्रिज होतो आहे. पास सगळं झालेलं आहे. कोरोना कोविड फंड्समध्ये ड्यू टू शॉर्टेज ऑफ फंड्स ही कामं स्टँड बाय मोडवर आहेत. यांच्या
टेंडर्स निघालेले आहेत, वर्क ऑर्डर्स निघालेले होते. माझ्या मित्राकडे याचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि लोक इकडच्या साईडला लोकवस्तीपर्यंतचा डांबरीकरणाचा पार्ट पूर्ण करून मग कोविडच्या सिच्युएशन्समध्ये पुढचा पार्ट हा सध्या ड्यू टू गव्हर्नमेंट्स शॉर्टेज ऑफ फंड्स हा 15-25 या जिल्हा परिषदेच्या योजनेतला रस्ता आहे आणि तो थांबलेला आहे. इव्हेंच्युअली 1-2 वर्षात ते होईल. या प्लॉटला वरच्या साईडून आम्ही रस्त्याचा ॲक्सेस घेतलेला आहे. वरून पूर्ण रस्ता डेव्हलप स्वतःच्या ह्याच्यातून एका बांधानी करून आणायचा असा. तिथे त्या जागा शेजारच्या लगतच्या जागा मालकाकडून आपण त्याच्याकडून काही रक्कम ठरवून घेतलेली आहे, जी आपण त्यांना देऊन आपण तेवढी जागा रस्त्यासाठी लिहून घेणार आहोत, जी आपण घेतलेली नव्हती. पण आमचा तो स्वतःचा विषय असल्यामुळे तो विषय क्लीन एकदम सॉर्टेड आउट होता. सदर या प्लॉटचा आता डेव्हलपमेंट प्लॅन असा होता की बाबा याच्यामध्ये 16,000 केशर पद्धतीची आंबा लागवड आणि त्याच्यानंतर त्याला पूर्ण बाकीचं पुढच्या फ्रंटला नारळांचं प्लांटेशन, मध्ये शेवग्याच्या शेंगा, एंटायर कंपाऊंड सराउंडेड बाय सागाचं प्लांटेशन आणि मग आणखीन बऱ्याच ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये करणं पॉसिबल आहे. कारण याचं स्ट्रक्चर तुम्हाला मी स्लाइटली फुटेजमध्ये सुरुवातीला दाखवलं की आफ्टर कटिंग याचं स्वरूप कसं असेल. जो प्लॉट दाखवला त्याच्यामध्ये गवत वाढलेलं असल्यामुळे तुम्हाला ते क्लिअर अंडरस्टँडिंग होणार नाही, बट वेन यू विल व्हिज्युअलाइज विथ युअर लाईव्ह प्रेझेन्स तुम्हाला ते व्हिज्युअलाइज होईल. निसर्गाची गोष्ट करायला गेला तर इथं भरभरून पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तुम्ही जर आजूबाजूला पक्षी पाखरांचे आवाज ऐकू शकता, इथे नदीतून पाणी उचललं जात आहे, ते पाणी तिथून येत आहे. पूर्ण वरच्या साईडला पण एक टाकी आहे, ह्याचा पंप हाऊस आहे. हा बेसिकली जो 26 कच्चा रोड सँक्शन्ड आहे तो आहे. ह्याचा थोडासा पुढचा पार्ट इथून 100 मीटर असा कच्चा उबडधुबड आहे, बाकी पुढे रस्ता झालेला आहे. फोर व्हीलर पण येते, आम्ही येतो बऱ्याच वेळेला फोर व्हीलर घेऊन. हे साधारणतः असं स्वरूप आहे. 16,000 केशर प्लांटेशनमधून चौथ्या वर्षी साधारणतः 80 लाख रुपये उत्पन्न, खर्च वगळता 40 लाख रुपये नफा, असा ह्याचं एक बेसिक कॅल्क्युलेशन्स होतं. आणि नारळ आणि शेवग्याच्या शेंगा किंवा इतर बाकीचं सगळं उत्पादन असं सोडून ह्याला असा हार्ड स्टार्टर नाही आहे त्या प्लॉटला. हे इथे रस्त्याच्या कामामुळं हा डेप्थला गेल्यामुळं साफसफाई वगैरे करून घेतल्या कारणानं हे इथे दिसतं आहे. त्या प्लॉटला तसं नाही आहे, ती वर्कर्स जमीन आहे. भोगवटा नंबर 1 क्षेत्र आहे. काही प्रमाणात अशा पद्धतीचं क्षेत्र आहे आणि काही प्रमाणात उतर चढावाचं क्षेत्र आहे. प्लांटेशन्स कम पॅडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथून होऊ शकतात. हा असा रस्ता येणार आहे आणि इकडनं कच्ची पायवाट आहे त्याची. ह्या सगळ्या भात शेतीच्या मळ्या होता, जे इव्हेंचुअली आता लोक कसत नाही आहेत. आपण आता वरच्या बाजूला जातोय. साधारणतः या प्लॉट डेव्हलपमेंटचा म्हणजे खर्च म्हणजे जमिनीची किंमत अधिक लागवडीचा खर्च हे साधारणतः 1,20,00,000 जाईल. हे इव्हेंच्युअली तुम्ही 3-4 वर्षामध्ये तुम्ही ते रिटर्न घ्या. एखाद्या व्यक्तीला की ज्यांना ॲग्रो प्रोसेसिंगमध्ये उतरायचं आहे किंवा फार्मिंग ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि एक हँडसम इन्कम पाहिजे, जे आत्ता सर्व्हिस वगैरे करतायत आणि त्यांचं 1-5 वर्षानंतरचं प्लॅनिंग आहे की मला एक हँडसम इन्कम आला पाहिजे दरवर्षी, तर त्यांच्यासाठी एक क्षेत्र आहे. आणि आपण जर इच्छुक असाल अशा प्लॉटला तर मला संपर्क करा. माझा नंबर आहे 9420883311. माझा लँडलाईन नंबर आहे 02354262626. आपण मला संपर्क करा आणि आपण इतर गोष्टी चर्चा करूच. याच्यानंतर आपण वरच्या पार्टचा व्हिडिओ बनवू आणि तिथे मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन. ही या प्लॉटची सुरुवातीची बाजू आहे. हा तो कच्चा रस्ता आहे. ह्या साधारणतः वातावरण तर तुम्ही बघून घ्या मस्त. आता आज जरा क्लाउडी डे आहे पण एरवी हा मस्त आहे. हा खाली असाच रस्ता गेलेला आहे एका साईडनं. हा जरा दुसऱ्यांचा प्लॉट आहे आणि आपण जो कच्चा रस्ता घेतला आहे तो हा अशा स्वरूपाचा आहे. हा इथून आपण हा डेव्हलप करणार.
ह्याच्या थोडंसं रोल बिल करून व्यवस्थित दगड टाकून रोल बिल करून ते इथे साईडला अवेलेबल आहेत दगड इकडे हे बघा हे सगळे दगड खाली टाकायचे त्यावर माती टाकायची आणि रोलर फिरवायचा हे सदर प्लांटेशनच्या उपयोगाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे असे कोणी माझे मित्र असतील किंवा इन्व्हेस्टर असतील किंवा आय टी फील्डमध्ये किंवा इतर काही ठिकाणी लोकांना अशी गुंतवणूक करायची आहे की बिईंग इन्व्हेस्टर असेल किंवा नॉन इन्व्हेस्टर असेल त्यांच्यासाठी हा इकडूनच स्टार्ट होतो ह्याच्यामधली उपयुक्त झाडं जेवढी पाहिजेत तेवढी आम्ही ठेवलेली आहेत ह्याचं मागच्या वर्षी थोडंसं कटिंग केलेलं होतं वरच्या बाजूला आता पुन्हा याच्यावर दिंडे बिंडे फुटवे धरलेत हे सगळे साफ करावे लागतात त्याची मुळं काढलेली नव्हती हे असं नेचर आहे असं साधारणतः इकडची बॉर्डर तिकडची बॉर्डर आणि हे ह्याचे प्लेन प्लेन पार्ट थोडासा उतार 5 डिग्री वगैरे पुन्हा प्लेन पार्ट पुन्हा 5 डिग्री उतार पुन्हा प्लेन प्लॉट असं स्वरूप आहे आणि ज्यांना कोणाला इच्छुक असाल त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9420888311 किंवा माझा लँडलाईन नंबर आहे 02354262626 आपण मला संपर्क करा आणि आपण प्लॉट व्हिजिट करू आणि मग पुढे व्यवहाराला बसू शकतो थँक्यू